नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटी चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरही क्लिक करा। नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। डाळ आणि गूळ वापरून बनवलेला पारंपरिक विस्मरणात गेलेला पदार्थ आज आपण बघणार आहोत। हा असा एक पदार्थ आहे की तुमच्या कोणत्याही भुकेच्या वेळेला तुम्हाला खाता येईल। अतिशय हेल्दी पर्याय आहे तो म्हणजे तांबीट लाडू। पूर्वी सणासुदीला लाडू केले जायचे, पण आता मात्र वर्षभर आपण वेगवेगळे लाडू करतो। डब्यात नेण्यासाठी असोत किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी असोत, अरबट चरबट खाण्यावर मात करण्यासाठी असोत, आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतो। जसे की गव्हाचे लाडू, मेथीचे लाडू, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, अळीवाचे लाडू, अनेक प्रकारचे आपण पौष्टिक लाडू करतो। तर ह्याच असंच एक वेगळ्या पद्धतीचे आपण आज लाडू बघणार आहोत, ज्याचं नाव आहे तांबीट लाडू। चला तर मग बघूया या लाडवांसाठी लागणारं साहित्य। इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत। जेवढे तांदूळ असतील तेवढंच आपल्याला हे डाळ घ्यायचं आहे। डाळ म्हणजे इथे भाजकी डाळ घेतलेली आहे। दीड वाटी गूळ घेतलेला आहे। तूप, तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता आपण याची कृती पाहूया। प्रथम हे तांदूळ मंद आचेवर भाजून घ्यायचे। त्याचा रंग साधारण लालसर गुलाबी असा होईपर्यंत आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत आणि मग त्याची अशी पावडर करून घेणार आहोत। आपलं डाळ हे भाजलेलंच होतं, त्यामुळे त्याची डायरेक्ट आपण पावडर करून घेतलेली आहे। इथे दाण्याचं कूटही करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर सुकं खोबरंही आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता आपण याची कृती पाहूयात। प्रथम कढईत 2 चमचे तूप घालून घेऊया आणि ते छान वितळून घेऊया। तूप आपलं वितळलं की त्यात आपण ही जी तांदूळ भाजून पावडर केलेली आहे ती त्यात घालून घेऊया आणि तीही छान अशी भाजून घेऊया। त्यातच आपण डाळ्या वाटून घेतलेल्या आहे तेही घालून घेऊया आणि तेही तुपावरती मंद आचेवर भाजून घेऊया। आपल्या दोन्ही या पावडरी आपण छान खमंग होईपर्यंत तुपावर भाजून घेणार आहोत। आता ते गार करत ठेवूया मिश्रण। तोपर्यंत एकीकडे आपण हा 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यात जेवढं मावेल तेवढंच पाणी आपण घालून घेणार आहोत आणि हा गूळ त्या पाण्यात वितळून घेणार आहोत। हे साधारण 1 वाटी आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि ते छान असं आता बघू शकता तुम्ही, इथे त्याला उकळी फुटलेली आहे। आपण त्यातच आता सुंठ पावडरही घालून घेतलेली आहे। आणि थोडीशी स्वादासाठी वेलची पावडरही घातलेली आहे। आपला गूळ पूर्णपणे पाण्यात विरघळलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। जर काही थोड्याशा खडे असतील गुळाचे तर ते पूर्ण विरघळून घ्या। कलरही खूप सुंदर दिसतोय। आता त्यातच आपण तीळही घालून घेणार आहोत आणि दाण्याचं कूट आणि सुकं खोबरं हेही याच्यात आपण मिक्स करणार आहोत। त्याचबरोबर आपण ज्या पावडरी भाजून ठेवलेल्या होत्या तुपावरती, तांदळाची पावडर आणि डाळ्याची पावडर, तेही याच्यात आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत। आपलं मिश्रण खूप छान असं एकजीव झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता। हे मिश्रण खूप गरम आहे, गरम गरम असतानाच त्याचे लाडू वळायचे। एकच टीप देते, जर का तुम्हाला तुमचा पाक गूळ आणि पाणी हे जर पातळ वाटलं तर तुम्ही त्याच्यात दाण्याचं कूट किंवा खारीक पावडरही ॲड करू शकता। आता मस्तपैकी आपले हे तांबीट लाडू सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत। बरेचदा हे कर्नाटकात नैवेद्यासाठी म्हणून वापरले जातात।
तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर कळवा। आणि अजूनही जर का चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन पारंपरिक रेसिपीज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। पुन्हा भेटूयाच अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।